शारीरिक वेदनांचे एकच उत्तर सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल। ऑपरेशन शिवाय मुळव्यात फिशर भरती उपचार, संधिवात, मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी व मणक्यांचे आजार यावर ऑपरेशन शिवाय हमखास एकत्र उपचार पद्धती, न्यूरोथेरपी, अग्निकर्म, पंचकर्म व संयुक्त उपचार याद्वारे खात्रीशीर इलाज, तसेच पोटाचे आजार, आम्लपित्त, मुतखडा यावर यशस्वी उपचार, 100% आयुर्वेदिक उपचार, 7 वर्षांहून अधिक अनुभव, कोणत्याही दुष्परिणामाची चिंता नाही, तसेच ऑनलाइन कन्सल्टिंग उपलब्ध। आमचा पत्ता डॉक्टर अभिजीत अंकुशनिकम, MD आयुर्वेद, श्री सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल, ST स्टँड पाठीमागे, बसागरे अप्लायन्सेसच्या वर, विटा। अरे यार आज बघ लेलकाडा की फोटो तरी गेलो। आम्ही या ठिकाणी 2 दिवस झालं झरेरे या गावाला निघालेलो आहे। आम्हाला वाटेमध्ये बऱ्याच ठिकाणी अडवण्यात आलं, पोलिसांकडून मारहाणसुद्धा झालेली आहे। तसेच आम्ही सर्व शेतकऱ्याची मुलं आहोत, आमचं एकच मत आहे की बैलगाडा शर्यत चालू झाली पाहिजे, बैलांचं संगोपन झालं पाहिजे, गायी वाचल्या पाहिजेत। तर पडळकर साहेबांनी या ठिकाणी आंदोलन उभं केलं म्हणून आम्ही या ठिकाणी त्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेलो आहोत। आज या ठिकाणी मैदान भरवण्यात आलं होतं, परंतु पोलीस प्रशासनानं या ठिकाणी मैदान भरून दिलं नाही आहे। त्याला या ठिकाणी पोलीस प्रशासन जबाबदार नसून हे राज्य सरकार जबाबदार आहे, त्यामुळं याची खबर राज्य सरकारनं घेतली पाहिजे, नाहीतर याचे परिणाम बरोबर होणार नाहीत। ही बैलगाडी बैलगाडी क्षेत्रातले सर्व बैलगाडी शौकीन मालक शेतकरी यांची राज्य सरकारला आव्हान आहे की त्यांनी लवकरात लवकर शर्यत चालू करावी।